मुंबईच्या परळ भागात एक इस्पितळ आहे, ते आहे जनावरांचे इस्पितळ। ते आतून बघायचं असं माझ्या मनात खूप दिवसांपासून होतं। एकदा तो योग आला। योग म्हणजे संधी, अपॉर्च्युनिटी। कमानीच्या आत सहज प्रवेश मिळाला। कमान म्हणजे अर्धवर्तुळाकार, आर्क। उजवीकडे एक छोटीशी इमारत दिसते, हे बहुधा कार्यालय असावं। कार्यालयाच्या दाराशीच भिंतीवर एक मोठी तसबीर आहे। तसबीर म्हणजे छायाचित्र, फोटो फ्रेम। त्या तसबीरीत बैल, घोडा, कुत्रा, मांजर, शेळी अशा वेगवेगळ्या जनावरांची चित्र आहेत। खाली एक छोटस पण मनाला भिडणारं वाक्य आहे, आम्हाला तुमची गरज आहे, तुम्हाला आम्ही हवे आहोत का। माणसाच्या दया बुद्धीला, करुणेला मुख्या प्राण्यांनी केलेलं ते आवाहन होत। करुणा म्हणजे दया, पिटी। आवाहन करणे म्हणजे विनंती करणे, टू रिक्वेस्ट। मला आत कुठेतरी हलवून सोडत। हलवून सोडणे म्हणजे अस्वस्थ करणे, टू बी ओव्हरकम विथ इमोशन्स। आता मी कार्यालयात पाऊल टाकते। कार्यालय म्हणजे कचेरी, ऑफिस। समोरच्या कपाटावर उदी रंगाचा एक गलेलठ्ठ बोका मजेत आपल्या मिशा साफ करत बसला आहे। उदी म्हणजे तपकिरी, ब्राउन। मला बघताच तो कपाटावरून उडी मारतो आणि साहेबांच्या टेबलावर येऊन बसतो। इस्पितळ बघण्यासाठी मी आले आहे असं मी त्या साहेबांना सांगते। बोक्याचं डोकं कुरवाळत ते माझं ऐकून घेतात आणि लगेच मला परवानगी देऊन टाकतात। कुरवाळत म्हणजे मायेने डोक्यावरून हात फिरवणे, केअर्स। परवानगी देणे म्हणजे संमती देणे, टू परमिट। इतकंच नाही तर मला सारं इस्पितळ नीट दाखवण्यासाठी भरत नावाचा एक छोटा चुणचुणीत मुलगाही ते माझ्या बरोबर देतात। चुणचुणीत म्हणजे स्मार्ट, शार्प। आम्ही पुढे जाऊन डावीकडे वळतो। एवढ्यात भरत मला म्हणतो, बाई हा मांजरांचा विभाग बघायचे। विभाग म्हणजे विशिष्ट असा भाग, सेक्शन। मांजरांचा विभाग म्हटल्यावर मी उत्सुकतेने आत पाऊल टाकले। उत्सुकता म्हणजे कुतूहल, क्युरियस। पाऊल टाकणे म्हणजे प्रवेश करणे, टू एंटर। एक लहानशी पण स्वच्छ खोली। आपल्या स्वयंपाकघरातले ओटे जेवढ्या उंचीचे असतात तेवढ्या उंचीचे कट्टे आणि त्यांच्या खाली एकेरी जाळीने विभागलेले छोटे छोटे खण। खण म्हणजे कप्पा, स्मॉल सेक्शन। बाहेरच्या बाजूनही या खणांना जाळ्या बसवलेल्या आहेत। प्रत्येक खोलीत एक एक पेशंट आहे। एक भला थोरला काळाभोर बोका आपल्या हिरव्या डोळ्यांनी व्याकुळ नजरेनं बघत आहे। व्याकुळ नजरेने बघणे म्हणजे दीनवाणे पाहणे, टू लुक विथ पिटीफुल आईज। एक चिमुकलं कब्र पिल्लू कावर बावर झालंय। चिमुकलं म्हणजे फार लहान, व्हेरी स्मॉल। कबरा म्हणजे ठिपक्या ठिपक्यांचा, चित्रविचित्र रंगांचा। कावरे बावरे होणे म्हणजे गोंधळून जाणे, टू बी स्केअर्ड। एक मांजरी चिडलेल्या वाघिणीसारखी पिंजऱ्यातून इकडून तिकडं फेऱ्या मारते। एक ठिपक्या ठिपक्यांचं मांजर आपण पेशंट आहोत हे विसरून मारजार जातीच्या स्वच्छतेच्या आवडीनुसार आपल्या पंजानं तोंड, मिशा, डोळे पुसून साफ करत आहे। मारजार म्हणजेच मांजर, कॅट। एक मांजर खूप आजारी असावं कारण ते डोळे मिटून पुढल्या दोन पंजांवर तोंड ठेवून गप्प पडलंय। प्रत्येक मांजराजवळ दोन बशा आहेत, एक खाद्यपदार्थांसाठी व दुसरी पाण्याची। प्रत्येकाजवळ त्याच्या प्रकृतीतले चढ उतार दाखवणारा तक्ता भिंतीवर लावला आहे। प्रकृती म्हणजे तब्येत, हेल्थ। चढ उतार म्हणजे कमी जास्त, अप अँड डाऊन। तक्ता म्हणजे कोष्टक, चार्ट। प्रत्येकाला बसायला मऊ अंथरूण आहे।
मी आणि भरत खोलीत पाऊल टाकतो, मात्र सारी माणसं चमकतात। त्यांच्या डोळ्यात आतुरता काठोकाठ भरली आहे। आतुरता म्हणजे ओढ, लॉन्गिंग। काही मांजर जाळीवर नाक घासू लागतात, काही नखांनी जाळ्या खरवडू लागतात। मियाव मियाव मियाव, कोवळ्या, निबर, भरीव, किंद्र्या आवाजांचा एकच कलकलाट सुरू होतो। निबर म्हणजे भावना शून्य, इमोशनलेस। किंद्रा आवाज म्हणजे बारीक व उंच आवाज। कलकलाट करणे म्हणजे खूपच आवाज करणे किंवा गोंधळ करणे। टू मेक लाऊड नॉइजेस। प्रत्येक मांजर आपापल्या परीनं माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे। लक्ष वेधणे म्हणजे इतरांचे लक्ष स्वतःकडे आकर्षून घेणे। टू अट्रॅक्ट। प्रत्येक जण जणू म्हणत आहे, मला इथं फार एकटं वाटतंय, जरा माझ्याकडे या हो, मला कुरवाळा। मी जाळीच्या छिद्रातून बोट घालून कुणाचं डोकं खाजवते, कुणाचा गळा खाजवते, तर कुणाचे कान कुरवाळते। छिद्र म्हणजे भोक, होल। मांजर खुश होतात, पोटातून गुर्र गुर्र आवाज काढून समाधानाची पावती देतात। समाधान म्हणजे तृप्ती, सॅटिस्फॅक्शन। पावती देणे म्हणजे पुरावा देणे, टू प्रूव्ह। आता माझं लक्ष एका गोष्टीकडे जातं। प्रत्येक मांजराच्या कप्प्यामध्ये तिचं नाव लिहिलेलं आहे। जॅक जाधव, बकुळ गोखले, सॅमी डिकुन्हा, रोमल टिपणीस। जाधव, गोखले, डिकुन्हा, टिपणीस माझ्या ध्यानात येतं। ही आहेत मांजरांना दिलेली त्यांच्या मालकांची आडनावं। त्या जाधव, गोखले, टिपणीस इत्यादी मंडळींचा डोळ्यांनी निरोप घेऊन मी बाहेर पडते। मला निरोप देताना पुन्हा एकदा मियावचा गजर होतो। भेटीला आलेला माणूस परत जायला निघाला म्हणजे इस्पितळाच्या पेशंटच्या चेहऱ्यावर जी खिन्नता दिसते, तीच या मांजरांच्या चेहऱ्यावर मला दिसली। खिन्नता म्हणजे उदासपणा, डिजेक्टेड। घरी लाड करून घ्यायची सवय झालेल्या या मांजरांना इथं विलक्षण एकट वाटत असलं पाहिजे। लाड म्हणजे कौतुक, पॅम्परिंग। या मांजरांना औषध पाणी माणसांसारखं करतात का रे? मी भरतला विचारलं। तर असं म्हणून भरत सांगतो, त्यांचं खाणं पिणं पथ्याचं असतं बाई। पथ्य म्हणजे मोजका आहार, डाएट। एकदम भरतला काहीतरी आठवतं, तो मला म्हणतो, बाई शेजारी कुत्र्यांचा विभाग आहे, तिथे जाऊया जरा। आम्ही शेजारच्या विभागात जातो। बघते तर खरंच एक भली दाणगी, अतिशय देखणी कुत्री तिथे निजलेली दिसली। भली दाणगी म्हणजे आकाराने मोठी, ह्यूज। देखणी म्हणजे सुंदर, हँडसम। निजलेली म्हणजे झोपलेली, अस्लीप। जवळच एका टोपलीत तिची बरीच पिल्ल आहेत। अजून डोळेही न उघडलेल्या त्या पिल्लांच्या अंगावरून मी हलकेच बोट फिरवते। हलकेच म्हणजे हळूच, जेंटली। त्यांची आई तपकिरी रंगाची आहे, पण पिल्ल पांढरी। काही ठिपक्या ठिपक्यांची आहेत, सावरीच्या कापसाचे जणू मऊमऊ गोळेच। इवले कान, इवल्या शेपट्या, लालसर ओली नाक आणि पोटातून येणारा कुईकुई आवाज। इवले म्हणजे लहान, टायनी। कितीतरी वेळ मी त्यांच्याकडे बघतच राहिले। तिथून पुढे गेल्यावर कुत्र्यांचा आणखी एक विभाग लागला। इथे तऱ्हे तऱ्हेची कुत्री आहेत। तऱ्हे तऱ्हेची म्हणजे वेगवेगळी, व्हरायटी ऑफ। लठ्ठ आणि रोड। रोड म्हणजे तब्येतीने बारीक, थीन। चिडकी आणि शांत। साखळीला सारखे हिसके देऊन काही सुटू बघण्याचा प्रयत्न करणारी, तर काही स्वस्थ बसून राहिलेली। हिसका म्हणजे जोर लावून ओढणे, पुल विथ फोर्स। एका कुत्र्याच्या कानामाग मोठं गळू झालं आहे। गळू म्हणजे मोठी गाठ,
बॉइल, एप्सेस. एकाचा मोडलेला पाय प्लास्टर मध्ये घालून ठेवला आहे. एक कुत्रा चिडून माझ्या अंगावर झेप घेऊ बघतो. झेप घेणे म्हणजे धावून येणे. टू रन टुवर्ड्स. मी दचकून मागे सरकते. भरत त्याच्यावर खेकसतो. झेन्या चूप, असं नाही करायचं. आपल्या पाहुण्या आहेत त्या, चूप. खेकसणे म्हणजे दटावणे, स्कोल्ड. झेन्या जणू समजल्यासारखं चूप बसतो. दुसरा एक कुत्रा सारखा झेप घेऊ लागतो, पण तो अंगावर तुटून पडण्यासाठी नव्हे. तो पुढचे दोन्ही पंजे जुळवून मला नमस्कार करतो. पंजे म्हणजे पाऊल, पॉ. झेन्या रागीट तर हा एकदम सालस. भरत म्हणतो, आल्या गेल्या सर्व लोकांना तो असा नमस्कार करतो बाई. सालस म्हणजे स्वभावाने नम्र, विनयशील, हंबल. मी भरतला विचारते, इथे आणखी कोणते प्राणी येतात रे? पुष्कळ येतात बाई, भरत सांगू लागतो. शेळ्या येतात, मेंढ्या, ससे येतात, माकडं येतात. आम्ही बोलतो आहोत एवढ्यात माझ्या पायांजवळून एक मांजरी चाललेली दिसते. भरत मला म्हणतो, हात लावा बाई तिला. मी तिच्या पाठीवर हात ठेवते. मांजरीचं सर्वांग शहारत. सर्वांग शहारणे म्हणजे अंगावर काटे उभे राहणे. टू हॅव गुजबम्स. मग ती सावरते, माझ्या जवळ येते. मी तिला थोपटते. तशी ती प्रेमानं गुर्र गुर्र करू लागते. मी भरतला विचारते, ही अशी दचकली कशी रे? दचकणे म्हणजे घाबरणे, स्केअर. भरत सांगतो, जन्मापासून आंधळी आहे ती. तुमचा अनोळखी हात म्हणून घाबरली. अनोळखी म्हणजे ओळखीचा नसलेला, स्ट्रेंजर. इथं जन्मलेलं हे पोर जन्मापासून ठार आंधळ. ठार आंधळ म्हणजे पूर्णतः दृष्टी नसलेली, फुल्ली ब्लाइंड. डोळे बघाल तर अगदी लख आहेत. लख म्हणजे स्पष्ट, क्लिअर, पण दिसत मात्र नाहीये. आम्ही हे पिल्लू पाळलं. पाळणे म्हणजे सांभाळ करणे, टू लुक आफ्टर. आता मोठी मांजरी झालीये. इथे ती सगळ्यांना ओळखते, विश्वासानं वावरते. वावरणे म्हणजे सर्वत्र फिरणे, टू वँडर. आम्ही तिला बाहेर सोडत नाही. तिथं बिचारीचा कुठं निभाव लागेल? निभाव लागेल म्हणजे टिकाव धरणे, टू सर्वाईव्ह. हे सारं पाहून मी बाहेर आले. एक वेगळंच जग पाहिलं असं वाटलं. का कुणास ठाऊक, आज शिरताना जे वाक्य वाचलं होतं ते पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर येत होत. आम्हाला तुमची गरज आहे. तुम्हाला आम्ही हवे आहोत का? गरज म्हणजे निकड, नीड.